जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उरण येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे 10वे वार्षिक स्नेह संमेलन उमंग 2019-20 शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी येथील श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाचे 10वे वार्षिक स्नेह संमेलन उमंग 2019-20 आणि बक्षीस वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक कौशिक शहा, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शेखर तांडेल, सुरेश पाटील, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कामोठे, प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, श्रीमती भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा काठे, चंद्रकांत घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच माझ्या हस्ते आपण या श्रीमती भागुबाई ठाकूर विद्यालयाच्या ॲन्युअल रिपोर्टचं प्रकाशन केलं, त्याचं प्रकाशन झालंय असं मी जाहीर करतो. ॲन्युअल रिपोर्ट जो आपण दिलेला आहे हातात अतिशय भरदस्त आहे. आकारण जरी लहान असला तर त्यात इतक्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत, वर्षभरातील कामकाजाची त्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि थोडक्यात आम्ही त्यांना सांगितलं होतं की बरीचशी बक्षिसं तुम्ही स्कूलमध्येच अगोदर देऊन टाका आणि आता कमीत कमी बक्षीस ठेवा. आम्हाला सांगितलं 30 बक्षिसं आहेत, पण 30 ऐवजी 100 बक्षीस आता देऊन झाले असतील. विद्यार्थी गुणवंत आहेत त्यामुळे इतकी बक्षीस देणं भाग पडलं. आम्ही सर्वांचं, ज्यांनी ज्यांनी आता बक्षिसं घेतली त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि महेश बालदींनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आत्ता बक्षिसं नाही मिळाली पण चांगलं काम करताय, चांगलं शिकताय, चांगलं स्पर्धेत भाग घेताय, तर विविध अभ्यासक्रमात आणि विविध स्पर्धात तुम्हाला नक्कीच पुढं यश मिळेल असंही तुम्हाला शुभेच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो. मित्रांनो, आज मी या प्रसंगी एक गोष्ट निश्चित सांगेन की सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचं नाव आम्ही कुठल्याही गावात गेलो तर कुठल्याही देवळात बघितल्यानंतर पहिलं नाव रामशेठ ठाकूर हे आठवतं आहे. पण त्याच्याही पेक्षा जास्त आज 800 मुलं या ठिकाणी द्रोणागिरी नोडमध्ये क्वालिटेटिव्ह अभ्यास शिकतायत आणि त्याचं क्रेडिट फक्त रामशेठ ठाकूर साहेबांना जातं. आज या शाळेमध्ये या प्रिन्सिपल काठे मॅडम यांनी जेव्हा अहवाल वाचला की शाळेतल्या विद्यार्थ्यांची प्रगती सांगितली तेव्हा खरोखर की या जनार्दन भगत शिक्षण संस्थेमध्ये 20,000 मुलं शिकतायत. तुम्हाला मी सांगतो, मी खारघरला इन्चार्ज होतो, खारघरच्या स्कूलमध्ये बाकीच्या बाहेरून आलेल्या इंटरनॅशनल स्कूल्सना कॉम्पीट करणारी रामशेठ ठाकूर स्कूल आहे. म्हणजे मला दरवर्षी तिथे ॲडमिशन, खारघरच्या लोकांना त्या शाळेत ॲडमिशन मिळण्याकरता आत्तापासून फोनाफोनी चालू होते, कोण कुठून येतो की एक ॲडमिशन आम्हाला तिथे रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्या. शेठ, तुमचं खरोखर या ठिकाणी आम्ही
या उरण तालुक्याच्या वतीने मी तुमचं आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो की तुम्ही ही फार चांगली संस्था या ठिकाणी घातली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.